आठवां मेल में राजरत्न आंबेडकर का परिसर के बुद्ध विहार द्वारा जाहिर सत्कार। भारतीय बुद्धिस्ट सोसाइटी के अध्यक्ष राजरत्न आंबेडकर का रविवार को परिसर के बुद्ध विहार द्वारा भावभीना सत्कार किया गया। इस कार्यक्रम को सुनने के लिए भारी संख्या में उपस्थित जन समूह के समक्ष अनिरुद्ध सेवाड़ी व सुभाष ढोके के गायन समूह ने सुमधुर भीम बुद्ध गीतों की प्रस्तुति की। 50 सत्कार मूर्ति राजरत्न आंबेडकर ने प्रथम डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया। अतिथियों का परिचय भाऊ साहेब वास्तिक ने किया। स्वागताध्यक्ष शीला रंगारी सह मिलिंद सहांती, रंजीत राउत, कमलेश रंगारी ने राजरत्न आंबेडकर का शाल व पुष्पगुच्छ देकर नागरिक सत्कार के जवाब में राजरत्न आंबेडकर ने बुद्ध धर्म के प्रचार प्रसार में बुद्ध विहारों का महत्वपूर्ण योगदान है। समता, शांति, अहिंसा व विज्ञान निष्ठ इस धर्म को भारत भर प्रसारित करने का डॉक्टर आंबेडकर जी का अपूर्ण सपना पूर्ण करने हेतु बुद्धिस्ट सोसाइटी को तन मन धन से सहकार्य का आह्वान किया। कार्यक्रम के अध्यक्ष प्राध्यापक जागरो सर, प्रमुख अतिथि शशिकांत जाधव, दिनेश हनुमंती, विजय बंसोड़ आदि वक्ताओं ने भी बौद्ध प्रगति आंदोलन देश में सफल होने हेतु सत्कार मूर्ति को आयोजन समिति की ओर से आर्थिक राशि भी भेंट दी गई। इस अवसर पर भारतीय संविधान ग्रंथ की प्रतियां परिसर के बौद्ध विहारों को भेंट दी गई। सभा में आठवां मेल व अन्य परिसर के बुद्ध विहार प्रतिनिधि व भारी संख्या में अनुयायी नागरिक उपस्थित थे। कार्यक्रम का संचालन सचिव शैलेंद्र लामसोंगे, प्रासाविक डीडी गजबीये व आभार चंद्रशेखर गनवी ने व्यक्त किया। कार्यक्रम सफलतार्थ आयोजक शशि मेश्राम, कांतिलाल करवाड़े, एनके बागड़े, रतन रंगारी, शैलेश खोबराकड़े, अमोल केकर, रविंद्र कामरे, प्रदीप रंगारी, प्रणय पाटिल, उषा चारपी, लता नायक, प्रतिभा डंकोर आदि ने विशेष प्रयास किए। खूब मोटी अपेक्षा होती कि माझी येणारी जी पीढ़ी आहे या दमाला तो वाढवण्याचे काम करेल आणि त्यांनी केलेही। बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरच्या पिढीने या देशामध्ये बौद्ध धर्म पसरवण्याचा वाढवण्याचं काम केलं, पण त्याच्या नंतरची पिढी आणि त्याच्या नंतरची पिढी हळूहळू हा धम्माची मुवमेंट आता ठप्प होण्याच्या मार्गावर आलेली आहे। ही जवळजवळ शून्यावर येत चाललेली आहे। आज भारतामध्ये बौद्ध धर्माचे जो आकडा आहे, जनगणना आहे, हा 0.6% आलेला आहे। आज भारतामध्ये बौद्धांची लोकसंख्या 0% येत चाललेली आहे आणि पुन्हा आता 2021 पासून ही गणना होणार आहे। ही 0.6 वरनं पुन्हा 0.3 वर, 0.2 वर अशा पद्धतीने आमची संख्या कमी कमी होत आम्हा लोकांनाच हिंदू म्हणून दाखवण्याचं काम या देशामध्ये होत आहे। बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये आल्यानंतर त्यांचं शिक्षण पूर्ण झालं। 1917 पासून बाबासाहेब भारतात आले। भारतात आल्यापासून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये एक बौद्ध धर्माची क्रांती करायचं काम सुरुवात केलं, पण आपण तिकडे लक्ष देत नाही। बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं। 20 मार्च 1927 ला बाबासाहेबांनी महाडच्या चौदार तळ्याचं आंदोलन केलं। 1919 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये मतांचा अधिकार प्राप्त करून द्यायचं काम केलं। 1930 ला बाबासाहेबांनी काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं काम केलं। हा सगळा कुठे ना कुठे आम्हाला बौद्ध धर्माशी जोडून देणारे हे आंदोलन आहे। इनबीसीएन न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।